नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पनवेल परिसरातील नवीन पनवेल माथेरान मार्गावरील आकुर्ली जवळ लग्न समारंभासाठी सुप्रसिद्ध असलेल्या काकाजीनी वाडीचे मालक किशोर चौधरी यांचे चिरंजीव सागर चौधरी यांनी राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे लग्न सोहळ्यामधील महागड्या सोयी सुविधांसाठी काकाजीनी वाडी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक दिग्गज मान्यवरांच्या कुटुंबातील शाही विवाह सोहळे पार पाडले जातात. काकाजीनी वाडीच्या परिसरात मालक किशोर चौधरी आपल्या कुटुंबासह राहत आहेत. काल दुपारी 1:30 सुमारास सागर याने राहत्या घरी बेडरूम मध्ये ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकून आपले जीवन संपवले. सागरच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरीही याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. सागरची आत्महत्या अज्ञात कारणावरून झाली असल्याची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल खाडे ही करीत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी साहिल रेळेकर, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.